बॉल था इशारा अंपायर डिसीजन नौच्या सहाय्याने अतिरिक्त धाव धावपळकावरती आठ एक ओवर आणि रन आठ. दुसरा बॉल वेगाने कमाले तसे तर रक्षण दोन धाबा डिक्लेअर मध्ये मिळतील दोनच्या मदतीने दहा धाबा धावपळकावरती चांगली फिल्डिंग राहिली आंबोट टीमच्या माध्यमातून एक बॉल आणि रन दहा. दुसरा बॉल देखील टॅप वेगाने आणि इथे देखील धाबा दोन दोनच्या मदतीने धाव संख्या बारा अंकावर दोन बॉल आणि धाबा बारा. दुसऱ्या ओव्हरच्या दोन बॉलच्या समाप्तीनंतर तिसरा बॉल देखील चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग देखील एकच्या मदतीने धाव संख्या तेरा अंकावर तीन बॉल आणि रन तेरा. चौथा बॉल चांगली फिल्डिंग रन मिळेल केवळ एक चांगली फिल्डिंग राहिली आंबोट टीमच्या माध्यमातून आणखी एक एक रन या एक रनच्या मदतीने चौदा धाबा धाव फलकावरती बॉल शिल्लक असेल दोन या षटकातील आणि धाबा इथे चौदा आणि इथे देखील मिळते एक सिंगल. शेवटचा बॉल बाकी आहे आणि रन पंधरा अंकावर शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि इथे फलंदाज बाद सहा बॉलचा खेळ संपवला. रोशन चांगल्या रीतीने गोलंदाजी केली कमबॅक करून दिला टीम मध्ये आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पंधरा धाबा धाव फलकावरती येणारे बारा बॉल सोळा धाव संख्येची गरज असेल ती टीम आंबोट या संघाला. चला सामने आपण स्पीडअप करून केला अतिरिक्त सामने अजूनही खेळवायचे. चला फिल्डिंग सजून घ्या लगेच. जेएस नेरल टीमला स्पेशली विनंती आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या सोळा धावा तुम्हाला वाचवायच्यात. अमर आणि रोशन सलामीची जोडी सोळा धाव संख्या करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीम आंबोट संघाकडून. जय शिरोबा आंबोट या टीमच्या समूहातून अमर आणि रोशन अशी जोडी बारा बॉल आणि सोळा धाव संख्येची गरज जाऊया मॅच कडे. पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारले गोलंदाज अभिजित भरती जबाबदारी आहे. बारा बॉल आणि सोळा धाव संख्येची गरज आहे. सामना आपण स्पीड अप मध्ये खेळवा प्लीज. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा अंपायरचा. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. नो बॉल नो बॉल प्लस एक रन नो बॉल ची रन फक्त ऍड केली जाईल. नऊ प्लस एक अशा दोन धाबा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. नऊ प्लस एक अशा दोन धाबा धाव फलकावरती ऍड आणि इथे देखील वाईड तीन धाबा आहेत. एकही बॉल फेकला नाहीये गोलंदाजांना आणि तीन रन स्कोर कार्ड वरती.
ते पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, 16 धावसंख्येची गरज आणि त्यामध्ये एकही बॉल फेकला नाही आणि धाबाधाव फलकावरती चार चार धाबाधाव फलकावरती खराब कामगिरी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करत असताना अतिरिक्त धाबा सातत्यानं अतिरिक्त धाबा या मॅच मध्ये देत असताना आणखी एक अतिरिक्त धाबा पाच धाबाधाव फलकावरती आता अकरा धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची गरज आहे. चांगली फिल्डिंग एक रन मिळेल. एक बॉलचा खेळ अखेरीस खेळ संपला आणि धाबाधाव फलकावरती सहा अंकावर एक बॉल आणि रन सहा दहाची गरज आहे. 11 बॉल शिल्लक 10 गरज आणि इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हास्यास्पद वातावरण मैदानाच्या आतमध्ये. नो प्लस वन अशा दोन धाबा एक बॉल आणि धाबा तब्बल धाव फलकावरती आठ एक बॉल आणि धाबा धाव फलकावरती आठ अजून करायचे 11 बॉल मध्ये आठ खराब गोलंदाजी 16 धावसंख्या वाचवत असताना एक निराशाजनक स्पेल हाताळत असताना टॅप केलाय बॉल वेगानं आणि इथे एक रन जलद गतीनं रोशन आणि अमरच्या माध्यमातून एक रन आणि एक रनच्या मदतीनं धावसंख्या 9 अंकावर 10 बॉल 7 गरज आहे. दोन बॉल संपलेत आणि धाबा बॉल धाव फलकावरती आहेत त्या 9 इथे डॉट बॉल गरज आहे डॉट बॉलची खऱ्या अर्थानं मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी 3 बॉल आणि रन 9 आणि इथे देखील खराब कामगिरी 3 बॉल 10 धाव फलकावरती 10-6 गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सातत्यानं या ओव्हर मध्ये खराब कामगिरी करत असताना 11 धाव फलकावरती 5 गरज 9 बॉल 5 गरज आणि तिथे 9 बॉलचा इशारा अंपायरचा डिसिजन नो प्लस वन अशा दोन धाबाधाव फलकावरती ऍड केल्या जातील. 3 गरज आहे आता 13 धाबाधाव फलकावरती बॉल संपले 3 इथे वेगानं टॅप केला आणि सामना जिंकलाय एका ओव्हर मध्ये तो टीम जय चेरोबा 4 बॉल मध्ये सामना जिंकलाय जय चेरोबा आंबोट टीमनं. कॉन्ग्रॅच्युलेशन टीम आणि त्यानंतर हार्ड लक जय स्नेरल आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये मॅन ऑफ द मॅच किशोर मॅन ऑफ द मॅच किशोर व्यासपीठावरती या आपण नवीन मॅच आपल्या समोर येईल आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती देखील मी आमंत्रित करेल साथी समालोचक विकी माने यांना. धन्यवाद रोहित सर.